जय भवानी, जय शिवाजी। अरे आवाज देना, उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी, जय शिवाजी। अरे काय करायचं भाई, ले दिले ना मग तुम्ही ना। जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती बाळासाहेब ठाकरेंचं जय। या ठिकाणी गेले 8 दिवसापासून जो प्रकार आपण महाराष्ट्रात बघतोय की जे गद्दार ज्यांनी मातोश्रीने त्यांना दूध पाजून एवढं मोठं केलं, त्या गद्दारांनी आज उद्धव साहेबांच्या पाठीत कंजर खुपसला। आणि तुम्ही जर हिंदुत्व हिंदुत्व म्हणून जर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जर गुवाहाटीला जाऊन बसत असाल तर आम्ही सगळे काय, आम्हाला सगळ्यांना तुम्हाला 40 जणांनाच फक्त हिंदुत्व प्यार आहे का? या बाकीचे जे महाराष्ट्रात बाकीचे लोकच राहिले नाही का? या लोकांनाच फक्त हिंदुत्व प्यार आहे। हिंदुत्व बिंदुत्व काही नाही, यांना कमलादेवीचा साक्षात्कार झाला आहे। यांच्या मागे ईडीचा चांगला डट्टू लागलेला आहे। यांनी यांच्या प्रॉपर्ट्या कमावल्या। हिंदुत्वाचा मुद्दा असा फक्त की जेव्हा यांच्या प्रॉपर्टीवर जेव्हा गादा येते त्यावेळेस हा हिंदुत्वाचा मुद्दा कुठं काढायचा आणि आपल्या प्रॉपर्ट्या वाचवायचं हा यांचा एक धंदा आहे। आणि आमचा साहेबांवर एकच राग रोष आहे की साहेबांनी ह्या साहेबांचा काही चूक नाही, यांच्या लायक्याचा शोध आहे। एक टपरीवाले रिक्षावाले यांना मोठं केलं आणि त्यांनी साहेबांच्या पोटात खंजीर खुपसला, याचा आम्ही विंचूर युवासेना शिवसेनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो। आणि अजून दुसरी गोष्ट, आम्हाला फक्त मातृश्रीचा आम्ही आता CRPFच्या तुकड्यातून निविदा आणून बसवल्या प्रत्येक आमदाराच्या घरापुढं। अरे तुम्ही इथून काय, तुम्ही CRPF काय, तुम्ही चायनाहून आयात करा। जेव्हा मातृश्रीचा आदेश आम्हाला येईल तेव्हा एकाला तुडवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। एवढं बोलतो मी, माझ्या कुटुंबाच्या वती म्हणजे माझ्या शिवसेना परिवाराच्या वतीने जाहीर निषेध करतो। आणि ज्या शिवसेना पक्षामुळे रिक्षा चालक पानटपरे चालक आज आमदार झाले मंत्री झाले, तेच आज शिवसेना संघ कंतरी करून शिवसेना पक्षाला सोडून गेले। याच निषेधार्थ गेल्या 2 महिन्यापूर्वी आम्ही विंचुऱ्याच्या फलकाचं अनावरण केलं होतं, गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अनावरण केलं होतं, आज केलं होतं। तर त्याचा निषेध म्हणून आम्ही आज त्यांचं बोर्डवर फलकावर त्यांचं नाव कट करत आहोत।